जाने कुमार गटासाठी प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी जाहीर केलेलं आहे कुमार गटासाठी। या विभागातील एक प्रसिद्ध उद्योजक आणि प्रगतिशील आणि सज्जन व्यक्ती आदरणीय गुरुनाथ नारायण सामंत लोकप्रिय समाजसेवक आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सामंत सर, आपल्या आगमनाबद्दल आणि आपल्या उपस्थितीबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत। आणि कुमार गटासाठी पहिली चारही बक्षिसं आपण दिलेली आहेत, वीर परशुराम कबड्डी संघाच्या वतीने आपले विशेष आभार, धन्यवाद। पर्ले आणि उत्कर्ष हा सामना सुरू झालेला आहे आणि हा सामना क्वार्टर फायनलचा, यातून जो संघ विजय होईल तो संघ उपांत्य फेरीमध्ये अर्थात सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे। आणि उशिरा आलेल्या क्रीडाधिकांचं लक्ष वेधून घेतोय। अमरगड क्रीडा मंडळ आणि स्वस्तिक जो सामना झाला अत्यंत खुशीचा सामना, त्यामध्ये स्वस्तिक हा संघ विजयी झालेला आहे आणि उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे। आणि आजचा हा दुसरा सामना पार्ले स्पोर्ट्स क्लब विरुद्ध उत्कर्ष क्रीडा मंडळ, पार्ल्याचा एक जबरदस्त संघ पार्ले स्पोर्ट्स क्लब आणि भांडूपचा एक चांगला संघ उत्कर्ष क्रीडा मंडळ भांडूप। क्रीडासिक कुमार गटाच्या उपांत्य फेरीचे उद्या जे सामने होणार आहेत, कुमार गटाचे उद्या जे पहिले सामने होतील, स्वामी समर्थ जोगेश्वरी शिवशंभू क्रीडा मंडळ भांडूप हा उपांत्य फेरीचा कुमार गटाचा उद्या पहिला सामना होणार आहे। आणि मुलुंड क्रीडा केंद्र मुलुंड आणि शितलादेवी क्रीडा मंडळचे हा देखील उपांत्य फेरीचा सामना उद्या होणार आहे। मात्र पुरुष विभागाचे सेमीफायनलचे सामने आजच होतील याची नोंद सर्व खेळाडू आणि क्रीडा रसिकांनी घ्यायची। संघर्ष क्रीडा मंडळ गोरेगाव, जागर क्रीडा मंडळ गोरेगाव, आपणास पहिला पुकार। टीम मॅनेजर संघर्ष, टीम मॅनेजर जागर, फर्स्ट कॉल दिया है, आप अपने खिलाड़ी तैयार रखे। फर्स्ट कॉल संघर्ष जागर। जर्सी देणार आहोत सर्वोत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूला। जे यूट्यूबच्या चॅनलचे जे मालक आहेत सन्माननीय पाटील सर,
ट्रिपल एशिया माध्यम महाराष्ट्र पोलीस या संघाचा माजी संघनायक, मुंबई उपनगर कबड्डी संघाचा माजी संघनायक, एक राष्ट्रीय खेळाडू, जुनियर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ज्याने अतिशय चांगली कामगिरी केली आणि विशेष करून वीर परशुराम कबड्डी संघाचा एक अष्टपैलू माजी खेळाडू महेंद्र थोरवे, महाराष्ट्र पोलीस या संघाचा सुरेंद्र थोरवे यांची या ठिकाणी उपस्थिती मिळाली. पूजा यादव आपली देखील उपस्थिती मिळाली. आपल्या आगमनाबद्दल मनपूर्वक स्वागत. कबड्डी रसिक आणि कबड्डी प्रति मित्रांनो, कबड्डीचे सामने थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहत आहोत आणि या सामन्याचा यूट्यूब लाईव्हवर श्री साई स्पोर्ट्स लाईव्ह ट्रिपल एस आपण केव्हाही रिप्ले हायलाइट्स आपण पाहू शकता या स्पर्धेच्या निमित्ताने. श्री साई स्पोर्ट्स क्लब, साई स्पोर्ट्स ट्रिपल एस, कृपया लक्ष असू द्या की आपण केव्हाही रिप्ले हायलाइट्स पाहू शकता या स्पर्धेच्या निमित्ताने. आपण यूट्यूबवर डाउनलोड केल्याच्या नंतर यूट्यूबवर जाऊन आपण ट्रिपल एस किंवा वीर परशुराम कबड्डी हे जर आपण टाईप केलं तर त्या ठिकाणी आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून या खेळाचं थेट प्रक्षेपण श्री साई स्पोर्ट्स क्लब लाईव्ह ट्रिपल एस SSS नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे नवीन अपडेट्स प्लेयर्स त्याचबरोबर आपली प्रोफाईल आपण व्हिडिओ अपलोड करू शकता आणि ते केल्यानंतर आपल्याला व्ह्यूज, लाईक्स, कमेंट्स आणि फॉलोअर्स मिळतील. आणि कुणीही व्यक्ती आपले प्रोफाईल बनवून आपले स्पोर्ट्स व्हिडिओ टाकू शकतात, त्यांनाही व्ह्यूज, लाईक्स, कमेंट्स आणि फॉलोअर्स मिळतील. कॅमेरामन, स्कोरर, कंटेंट क्रिएटर ही चांगली कामगिरी करत आहेत आणि श्री साई स्पोर्ट्स लाईव्हचे प्रोप्रायटर सन्माननीय शैलेश पाटील, पराग पाटील यांचे मनपूर्वक आभार. संकेत रेवसकर आणि ऑपरेटर हर्ष पडेलकर यांनी चांगले प्रक्षेपण केलेले आहे, त्यांचे सहकार्य मिळत आहे. आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा साई स्पोर्ट्स क्लब ट्रिपल एस. उशिरा आलेल्या क्रीडा रसिकांचं लक्ष मी इथून घेतो आहे. उत्कर्ष आणि पार्ले स्पोर्ट्स क्लब हा सामना सुरू आहे. संघर्ष क्रीडा मंडळ गोरेगाव, जागर क्रीडा मंडळ गोरेगाव, आपण आपले खेळाडू तयारीत ठेवायचे. यापूर्वीच आपल्याला पहिला पुकार दिलेला आहे. वीर परशुराम कबड्डी संघाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा आजचा 5वा यशस्वी दिवस. आज क्वार्टर फायनलचे सामने आणि त्यानंतर सेमीफायनलच्या लढती ह्या आजच होणार आहेत याची नोंद खेळाडू आणि क्रीडा रसिक घेतील.
या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय सुनील सुर्वेजी, आदरणीय मिलिंद रावराणेजी, आदरणीय प्रवीण पेवेकरजी, आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून या कबड्डी स्पर्धेला आपण उपस्थित राहिलात आणि आमचा या ठिकाणी आपण सत्कार स्वीकारला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. मी पुन्हा एकदा प्रवीण पेवेकरजी, ॲडव्होकेट मिलिंद रावराणेजी, सुनील सुर्वेजी, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या कबड्डी स्पर्धेला वेळ दिला त्याबद्दल आपले विशेष आभार, धन्यवाद. Thank you.
आउट। संघर्ष क्रीड़ा मंडल गोरेगाव, जागर क्रीड़ा मंडल गोरेगाव, अपना सेकंड कॉल देण्यात आलेला आहे। या नंतरच्या सामन्यासाठी आपण आपले खेळाडू जय्यत तयारी मध्ये ठेवायचे आणि आमच्या उशीर आलेल्या क्रीडारसिकांचं लक्ष वेधून घेतोय। आजच्या पाचव्या दिवशी अमरज्योत आणि स्वस्ती हा क्वार्टर फायनलचा सामना झाला आणि यामध्ये जो पहिला सामना झाला त्यामध्ये स्वस्तिक संघ हा विजयी झाला आणि स्वस्तिक संघ पहिल्या उपांत्य फेरीमध्ये अर्थात सेमी फायनलमध्ये तो जाहीर झालेला आहे। उपांत्य फेरीचा पहिला संघ स्वस्तिक त्याने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि ती उपांत्य फेरी आजच खेळवली जाणार आहे। आणि संघर्ष आणि जागर जो सामना यानंतर होणार आहे, संघर्ष क्रीडा मंडळ गोरेगाव आणि जागर क्रीडा मंडळ गोरेगाव, त्या सामन्यातील विजयी संघ तो उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल आणि स्वस्तिक बरोबर सेमी फायनलची लढत देणार आहे। संघर्ष क्रीडा मंडळ गोरेगाव, जागर क्रीडा मंडळ गोरेगाव, आपला सेकंड कॉल देण्यात आलेला आहे। वीर परशुराम कबड्डी संघ या संस्थेने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा आजचा पाचवा यशस्वी दिवस, अतिशय दर्जेदार सामने, क्वार्टर फायनलचे सामने आणि क्रीडारसिकांचं लक्ष वेधून घेतोय। सेमी फायनलच्या दोन लढती आजच पूर्ण होतील, सेमी फायनलचे सामने आजच होणार आहेत। पुन्हा एकदा सुनील सुर्वे, ॲडव्होकेट मिलिंद रावराणे, प्रवीण पेविकर, गोरेगाव, जागर क्रीडा मंडळ गोरेगाव, आपण प्रत्येक सामन्यातील सामना समाप्त झाल्याच्या नंतर उत्कृष्ट खेळाडू आपण निवडतोय आणि त्या उत्कृष्ट खेळाडूला या ठिकाणी श्री साई स्पोर्ट ट्रिपल एसच्या माध्यमातून आपण त्या खेळाडूला, उत्कृष्ट खेळाडूला जर्सी देणार आहोत। प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू पार्ले स्पोर्ट्स क्लब पार्ले आणि उत्कृष्ट क्रीडा मंडळ भांडूप या दोन संघादरम्यान हा क्वार्टर फायनलचा सामना, हा दुसरा सामना, संघर्ष गोरेगाव, जागर क्रीडा मंडळ गोरेगाव, आपणास यापूर्वीच सेकंड कॉल दिलेला आहे, यानंतर आपला सामना खेळवला जाईल। कैलासवासी भूपशेट गिरी क्रीडानगरी आणि या क्रीडानगरीमध्ये आलेले सर्व उपस्थित क्रीडारसिक आणि मैदानामध्ये एक चांगला सामना पार्ले विरुद्ध उत्कर्ष। उत्कर्ष हा भांडूपचा एक नामवंत संघ आणि पार्ल्यामधील एक जबरदस्त ताकदीचा संघ पार्ले स्पोर्ट्स क्लब पार्ले। तीन खेळाडू बाद पण क्रीडारसिकांनी टाळ्या वाजवल्या नाही। चांगली लढत, चांगला सामना, गुड। उत्कर्षाने अतिशय चांगला खेळ केला आणि त्याचबरोबर पार्ले स्पोर्ट्स क्लब आणि पार्लेने देखील एक चांगली लढत घेते। 12-20 असा स्कोर आहे। घाटकोपर प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर 12-20 जी गाडी येते ती अंबरनाथ फास्ट लोकल असते। आगा।
कबड्डी म्हणजे आपल्या भारतीयांची अस्मिता, कबड्डी म्हणजे चढाई, कबड्डी म्हणजे बचाव, कबड्डी म्हणजे संघर्ष, कबड्डी म्हणजे डावपेच, कबड्डी म्हणजे शक्ती आणि युक्तीचा खेळ, कबड्डी म्हणजे आव्हान आणि आव्हान स्वीकारलंय वीर परशुराम कबड्डी संघाने. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा आजचा पाचवा आणि यशस्वी दिवस. आमचे सर्व लाडके क्रीडारसिकांच्या खरोखरच आभार व्यक्त करावे लागतील. एक दर्जेदार कबड्डी सामने आपण मनमुराद आनंद घेत आहे या कबड्डी स्पर्धेच्या पाचव्या दिवशी. एक चांगला खेळ, चांगली कबड्डी, महाराष्ट्राच्या लाल मातीतील मर्दानी मराठमोळा खेळ म्हणजेच कबड्डी, आणि कबड्डी म्हणजेच आपल्या भारतीयांची अस्मिता. आज खऱ्या अर्थानं नाव घेतलं जातं ते आदरणीय पुवा साळवी यांचं, आणि प्रत्येक दिवशी आपण या स्पर्धा सुरू झाल्याच्या नंतर आपण मोहनचं मित्रांनो स्मरण करतो. मैदानावर सुरू असलेला सामना उत्कर्ष भांडुप आणि पार्ले स्पोर्ट्स क्लब पार्ले या दोन संघांदरम्यान. संघर्ष गोरेगाव जागर क्रीडा मंडळ आपण आपले खेळाडू तयारी ठेवायचं आहे, आणि या दोन्ही संघांना सेकंड कॉल यापूर्वीच दिलेला आहे, आणि तो देखील सामना होणार आहे क्वार्टर फायनलचा सामना, याची नोंद सर्वांनी घ्यायची. आणि त्यानंतर चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर आणि अंबिका सेवा मंडळ कुर्ला हा सामना होणार आहे, आणि क्रीडारसिकांचं लक्ष वेधून घेतोय. चेंबूर आणि अंबिका या दोन्ही संघांनी आपण आल्याची नोंद दिलेली आहे. प्रतीक मामा यांचं या ठिकाणी आगमन, संघटन समितीच्या वतीने मला खूप स्वागत.
मुंबई उपनगर जिल्ह्याने या कबड्डी स्पर्धेवर ज्या सामनादिकांची नियुक्ती करून आजच्या पाचव्या दिवशी एक मोठं सहकार्य दिलेलं आहे, ते सिद्धनाथ यादव, एकनाथ ठोसर, प्रणय लोकेगावकर, सुरेंद्र धोनी, ऋषिकेश ढोले आणि विलास सामंत या स्पर्धेवर निरीक्षक आणि पंचप्रमुख प्रदीप माने. सामना समाप्त झाल्याच्या नंतर सामनाधिकारी दोन्ही संघांना लाईनअप करायचं आहे. काही क्षणातच आपण या चालू सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूला आपण जर्सी म्हणून भेट देणार आहोत. जी गिफ्ट आहे ती जर्सी आहे.
आणि ती स्पॉन्सर श्री साई स्पोर्ट्स SSS लाइव ने दिली आहे. राष्ट्रीय खेळाडू सागर परब यांचं या ठिकाणी आगमन आणि वीर परशुराम कबड्डी संघाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत.
संघर्ष क्रीड़ा मंडल गोरेगाव जागर क्रीड़ा मंडल गोरेगाव अपन तैरीत रहा है पूर्वी सेकंड कॉल दिलेला आहे की या चालू सामन्यामध्ये उत्कृष्ट खेळ कोणी केला त्याला श्री साई स्पोर्ट्स क्लब ट्रिपल एक्सच्या माध्यमातून आपण जर्सी देणार आहोत प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूला आणि हे परतोषी श्री साई स्पोर्ट्स ट्रिपल एस 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 जे यूट्यूबवर जे लाईव्ह टेलिकास्ट करत आहेत त्यांच्या प्रोप्रायटर सन्माननीय पाटील बंधू यांच्याकडून चालू सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूला आपण जर्सी देणार आहोत त्यांचे टेक्निशियन्स त्यांचे ऑपरेटर त्यांचे कंटेंट ऑपरेटर यांचे विशेष आभार संघर्ष क्रीडा मंडळ गोरेगाव जागर क्रीडा मंडळ गोरेगाव आपण तयारीत राहायचं आपला तिसरा आणि अंतिम पुकार चालू सामना समाप्त झाल्याच्या नंतर आपला सामना खेळवला जाईल टीम मॅनेजर संघर्ष टीम मॅनेजर जागर सामना समाप्त झाल्याच्या नंतर सर्व खेळाडू निदान रेषेवर उपस्थित राहतील आणि त्यानंतर खेळाडूचं नाव ताबडतोब जाहीर होईल आणि मान्यवर या ठिकाणी गुरुनाथ सामंत यांच्या हस्ते ती जर्सी देण्यात येईल आणि जर्सी स्पॉन्सर्ड केलेली आहे श्री साई स्पोर्ट ट्रिपल एस एस एसच्या माध्यमातून प्रोपरेटर पाटील बंधू यांच्या वतीने ज्या यूट्यूबच्या ज्या चॅनलच्या माध्यमातून जे थेट प्रक्षेपण लाईव्ह टेलिकास्ट होते त्यांच्या माध्यमातून ही जर्सी दिली जाणार आहे आता लाईन अप मी सन्माननीय गुरुनाथ सामंत यांना विनंती करेन पार्ले स्पोर्ट्स क्लब आणि उत्कर्ष क्रीडा मंडळ यातून जो संघ विजयी झालेला आहे तो संघ पार्ले स्पोर्ट्स क्लबचं कौतुक करूया जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आणि अतिशय चांगला खेळ केला त्या उत्कर्ष संघाचं अभिनंदन मी गुरुनाथ सामंत यांना विनंती करतोय चालू सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू निवडलेला आहे उत्कर्ष संघाचा यतीन वाडेकर आपण प्रत्येक सामन्यातील खेळाडूला जर्सी देतोय धन्यवाद ओके धन्यवाद तिसरा आणि अंतिम पुकार दिलेला आहे संघर्ष गोरेगाव जागर क्रीडा मंडळ गोरेगाव टीम मॅनेजर आपण ताबडतोब क्रीडांगणाचा ताबा घ्या आपणास तिसरा आणि अंतिम पुकार दिलेला आहे